आज मी पुरणपोळी बनवणार आहे, त्यासाठी मी 4 वाट्या मी चण्याची डाळ भिजत घालते. थोडी भिजत घातल्यामुळे चांगली शिजते. तर 4 वाट्या मी चण्याची डाळ घेतली आहे चांगली. आता चांगली मी स्वच्छ धुते आहे. चांगली 2-3 पाण्यातनं मी स्वच्छ धुवून घेते. मी स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली आहे. साधारण 1/2 किलो डाळ घेतला आहे 4 वाट्या. आणि आता 1/2 तास झाला आहे. आता मी ती उकळून घेते. आता मी कुकर घेतला आहे, मला डाळ शिजवायची आहे. तुम्ही डब्यातही डाळ शिजवू शकता किंवा कुकरमध्ये घालू शकता. आता माझा छोटा कुकर आहे, त्यामुळे मी त्यामध्ये डाळ उकळून घेते. डाळ टाकून चांगली माझी भिजली आहे डाळ. आता मी त्यात हवं तेवढं थोडंसं पाणी टाकते. आणि साधारणपणे 4 ते 5 शिट्ट्या मी घेणार आहे. त्यासाठी मी थोडीशी हळद टाकते त्यात आणि थोडंसं मी तेल टाकते त्यात. आणि साधारणपणे मी 5 शिट्ट्या कुकरमध्ये काढणार आहे. पाहिजे तर तुम्ही मंद गॅसवर 20 ते 25 मिनटं पण ठेवू शकता. आता मी इथे 2 वाट्या मैदा घेतलाय. मी मैद्याचेच बनवते, त्यामुळे मैदा घेतलाय 2 वाट्या. तुम्ही पाहिजे तर 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता. मी इथे 2 वाट्या मैदाच घेतलाय. किंवा तुम्ही नुसतं गव्हाचं पण पीठ घेऊ शकता. किंवा जर फुटण्याची भीती वाटत असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा घेऊ शकता. मी पूर्ण 2 वाट्याच मैदा घेतला आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं हळद टाकते, कलर चांगला येतो. आणि 1 चमचा साधारण मी तेल टाकते. आणि मी चांगलं तेल मिक्स करून घेते पहिल्यांदा. तेल चांगलं मिक्स करून घेतलंय. आता चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. ते पण मिक्स करून घेते चांगलं. थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पीठ एकजीव करून घ्या. बघा आपलं चांगलं पीठ एकत्र झालंय, चांगलं मळून झालंय. थोडं घट्टसर पण नाही, थोडं पातळ पण नाही. मी त्यात थोडंसं तेल टाकते आणि पुन्हा मी चांगलं मळून घेते. गोळा मळून झाला आहे. आता मी 1/2 तासासाठी ठेवून देते बंद करून. आता 5 शिट्टे मी काढले. आता डाळ आपली बघू, डाळ आपली चांगली शिजली आहे. 5 शिट्टे काढले, चांगली शिजली. आता मी गाळून घेते. आता मी डाळ चांगली गाळून घेतली. त्यासाठी एक मी चाळण घेतली आहे, खाली भांडं ठेवलं आहे. आता हे पाणी राहतं ते आपल्याला कटाची आमटी करायला भेटते. हे आता पाणी राहिलेलं गाळून पूर्ण घेते आणि राहिलेलं पाणी कटाची आपली आमटी करायला भेटते. आणि मी थोडीशी ठेवली आहे कुकरमध्ये डाळ. ते कटाची आमटी करणार त्यावेळी ती मी थोडीशी डाळ वापरणार आहे. त्यामुळे कुकरमध्ये थोडीशी डाळ ठेवली आहे आणि एवढ्या डाळीचं मी पुरण काढणार आहे. आता पूर्ण पाणी गाळेपर्यंत 2 मिनटं थांबते. आता मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये गाळलेली डाळ टाकते. आणि 1/2 किलो मी डाळ घेतली आहे, साधारण 4 मोठ्या वाट्या. आणि मी ते त्याच मापावर 1/2 किलो मी हे गूळ घेतलं आहे बारीक करून. 4 वाट्या आहे, 4 वाट्या अंदाजे मी डाळ घेतली आहे आणि 4 वाट्या मी गूळ घेतलं. आता मी डाळ टाकले, त्यामध्ये आता गूळ टाकते.
चार वाटा मी गहू टाकलं आहे आणि हे सारण हे परतत राहते, परतत राहायला पाहिजे नाही तर खाली लागू शकतं. चांगलं आपलं गहू वितळलं पाहिजे तर डाळीमध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे. गूळ वितळलं की असं पाणी सुटतं पूर्ण उतळलं की, पण ते सारखं ढवळत राहायचं, ते आटत जाणार पाणी. पाणी म्हणजे गूळ गूळ पातळ झालेलं असतं, पाणी नसतं. आता माझं पातळ होतं बघा, आता चांगलं आटून घट्टसर झालंय. आता आपलं पुरण तयार झालंय, चांगलं घट्टसर झालंय, एकत्र होत आहे, असं एकत्र झालं पाहिजे. पूर्ण त्यातलं आटलं पाहिजे सगळं बघा, एकत्र चांगलं झालं. आता मी एक जाळी घेतली आहे, त्यामध्ये आता झालेलं पुरण गरमच आहे. ते थोडं थोडं गरम असतानाच मी थोडंसं असं हे करून घेते बारीक, एक पेला घेतला आहे आणि त्याने मी गरम असतानाच मी थोडं त्याने करून घेते बघा. आपलं थोडं असं चाळणीने पुरण तयार झालं आहे. दुसऱ्या पद्धतीने पुरण बारीक करायचे प्रोसिजर दाखवते. त्यासाठी मी पुरण बारीक करायचं, मी असं एक भांडं घेतलं आहे, जाळी आहे याला बारीक, त्यामध्ये पुरण टाकायचं. पटकन होतं हे, पुरण टाकून याचं जोरात करायचं की आपलं खाली पुरण तयार होतं बघा. असं पुरण झटपट होतं त्या पुरणाच्या भांड्याने. आता माझं पीठ पण चांगलं आलं आहे, ठेवलेलं मी अर्धा तासासाठी. आणि आपलं पुरण पण आता तयार झालं आहे. मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे सगळं पुरण बारीक करून. आता मी मला हवा तेवढा छोटासा गोळा घेते. जेवढा तुम्ही गोळा घ्याल तेवढं तुम्ही पुरण घ्या. पिठाने थोडा गोल गोल करा. गोल झालं आहे तर मी पुरण पण तेवढंच घेते, त्याचा पण एक छोटासा गोळा बनवते. जेवढा मी गोळा घेतला तेवढंच पुरण घेतलं आहे. आणि आता मी तो भरते. असा गोळा माझा तयार झाला आहे. थोडं हाताने थोडंसं रुंद करते. आणि आता मैदाच घेतला आहे मी लाटण्यासाठी. थोडंसं थापून घेते आणि लाटायला घेते. थोडंसं वरूनही मैदा लावला आहे. हलक्या हाताने लाटायला घेते. हलक्या हाताने मी लाटायला घेते. थोडंसं मी मागूनही परतली आहे. थोडं लाटून घेते. थोडी पातळ अशी चवी आहे. अशा प्रकारे मी लाटून घेतली पातळ असे. आता आपली लाटून तयार झाली आहे. चारी लाटून चांगलं कडा पण पातळ झालं पाहिजे. लाटून घेत तवा घेतलाय, गरम करत ठेवलाय. त्याच्यावर थोडंसं तूप सोडा, नाही तेल असेल तर तेल सोडा, पण तूप चांगलं लागतं. तूप सोडलं आहे मी. आता मी केलेली माझी पुरणपोळी आहे ती मी टाकते.
पीठ थोडं उतलायला लागले. थोडीशी मी परतून घेते. थोडंसं तेल टाकते मी. थोडासा मी कपडा घेतलाय. कपड्याने मी थोडी शेकून घेते. आपली दोन्ही साईडने पुरणपोळी चांगली भाजली आहे. आता मी ती काढून घेते. चांगल्या प्रकारे आपली भाजी. आता एक मी पुन्हा गोळा करते. गोळा घेतलाय. आपण पातं तयार करायचं, पातं तयार करतो तसं. थोडंसं मी मैदा पण लावते करण्यासाठी. झालंय माझं पातं तयार. आता मी तेवढ्याच मापाचं पुरण घेते. जेवढा गोळा घेतलाय तेवढ्याच मापाचं मी पुरण घेतलंय. आता गोळा आपण अशा प्रकारे वरून पॅक करायचा. उरलेलं पीठ हवं तर काढायचं, नाही तसंच ठेवलं तरी चालतं. आता थोडासा मी इथे मैदा लावते. आणि लाटून घेते हलक्या हाताने. दोन्ही साईडनं मी लाटून घेते. थोडं हलक्या हाताने आपण असं लाटून घ्यायचं. बाजूला कडा जाड राहू शकतात, ते आपण लाटून घ्या. आता माझी चांगली लाटून पुरणपोळी तयार झाली. आता मी केलेली पुरणपोळी तव्यावर टाकते. थोडंसं मी हलक्या हाताने थोडं साईडने भाजलं परतते. थोड्या थोड्या बुडबुड्या आल्या फुग्यासारखं परतून घ्या. एक कपडा घेतलाय. कपड्याच्या साह्याने मी चारी बाजूला भाजून घेते. बघा चांगली भाजली आहे. चांगली आपली फुगली आहे. पण चारही बाजून आपली चांगली भाजून आले. तयार झाली माझी पुरणपोळी. माझ्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.